अपन बात आते हैं वार्ता न्यूज नेटवर्क एंड एंटरटेनमेंट चैनल। राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या वतीने 5 ऑगस्ट 2020 रोजी सल्लागार समिती जाहीर करण्यात आलेली आहे। या समितीमधली नावं आपण बघितली तर असं लक्षात येते की आता अनुसूचित जातीची जी मंडळी आहे ती मुस्लिमांनंतर या देशातील राज्यकर्त्यांनी प्रामुख्याने तोफेच्या तोंडावर आणलेली आहे। त्याचं कारण असं आहे की अनुसूचित जातीच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी 5 जणांची जी समिती जाहीर झाली त्यामध्ये सदस्य सचिव कॅप्टन प्रभांशु श्रीवास्तव यांच्यासह 2 सदस्य म्हणून हर्ष श्रीवास्तव आणि पलश श्रीवास्तव यांची निवड करण्यात आली आहे। हर्ष श्रीवास्तव आणि पलश श्रीवास्तव यांचे वडिलांचे नाव निवड यादीत नसल्याने कॅप्टन प्रभांशु श्रीवास्तव यांचे आणि इतर 2 सदस्यांचे नातेसंबंध स्पष्ट होत नाही। तरी सुद्धा 5 सदस्य समितीमध्ये 3 जण श्रीवास्तव असणे यातून अनुसूचित जाती आयोगाच्या कामकाजाची आणि आगामी काळात अनुसूचित जातीच्या आर्थिक व सामाजिक विकासाची काय वाट लावली जाणार आहे ह्याचे प्रत्यंतर येते। कारण सेवानिवृत्त सनदी अधिकारी शारदा प्रसाद यांना आयोगाचं अध्यक्षपद बहाल केलंय आणि त्याचबरोबर डॉक्टर सत्यश्री यांचा 5 सदस्य समितीमध्ये समावेश आहे। मुळात कमिशन हे पूर्ण रूपाने कार्यरत नाही। कमिशनच्या सचिवालयीन 33 पदापैकी 15 पदे आज रोजी रिक्त आहेत आणि त्यामुळे आयोगाच्या नियुक्त्यामध्ये संशयास्पद नियुक्त्या करून घराणेशाही आणि एकजातीय सदस्य बहुमताने निवडण्यात आले। या निवडीला वंचित बहुजन आघाडीचा विरोध आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की या निवडीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाकडे तक्रार दाखल करणार आहे आणि अनुसूचित जाती आयोगाच्या नावावर हा जो केंद्र सरकारचा खेळ सुरू आहे तो आम्ही थांबवणार आहोत आणि त्या संदर्भातली तक्रार दाखल करू। Who can help you to become a brave soldier of the country? Anis Academy. नमस्कार, मी अनिस मोमीन, आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज वेब चॅनल। आपल्या परिसरातील ताज्या घटना चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा।